लाखू शहर के कांग्रेस नेता व पूर्व नगर सेवक प्रफुल्ल गुर्दे पाटिल का रविवार को जन्मदिन मनाया गया। कांग्रेस के नागपुर शहर के दिग्गज नेता प्रफुल्ल गुर्दे पाटिल का रविवार को जन्मदिन मनाया गया। रविवार को गुर्दे पाटिल के जैताला स्थित निवास स्थान पर सुभाष से जन्मदिन बधाई देने के लिए समर्थकों का तांता लगा रहा। प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने भी सभी से शुभेच्छा स्वीकार की और बीसीएन न्यूज से बात करते हुए प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने कहा कि सभी के प्यार के लिए उनका आभार व्यक्त करता हूँ। साथ ही उन्होंने कहा कि विधानसभा चुनाव के लिए पार्टी ने मौका दिया तो दक्षिण पश्चिम में चुनाव लड़ूंगा। कार्यकर्ते आणि मित्र परिवार सर्व लोक शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आणि जे प्रेम या निमित्ताने लोक व्यक्त करत असतात मी त्याबद्दल त्यांचा कृतज्ञ आहे, त्यांचा ऋणी आहे आणि मी सर्वांचं सर्व शुभचिंतकांचं त्यांनी मला जो आशीर्वाद दिला पुढच्या वाटचालीसाठी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो। नाही, विधानसभा निवडणूक तर रुटीन आहे, म्हणजे ती तर येणारच आहे आणि काही विधानसभा निवडणूक आहे म्हणून वाढदिवस आहे असं नाही आहे, त्यामुळे हा वेगळा विषय आहे आणि विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे। मी पक्षाकडे तिकीट मागितली आहे, पक्षाने जर विश्वास दाखवला तर निश्चितपणाने मी दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल। प्रफुल्ल गुर्दे पाटिल के जन्मदिन पर उनके निवास स्थान पर समर्थकों की भीड़ दिखाई दे रही थी। कुछ समर्थकों ने ढोल ताशा और फटाकों की आतिशबाजी कर उनको जन्मदिन की शुभेच्छा दी। कैमरा पर्सन राजकुमार बोहर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।